नमस्कार मंडळी मी स्मिता शेवाळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या मिळणाऱ्या प्रेमामुळे इतके भन्नाट व्हिडिओ घेऊन यावेसे वाटतात आणि या व्हिडिओचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी मी प्रयत्नशील असते मला हा जो प्रतिसाद मिळतो आहे त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी खरं तर माझ्याकडे अजिबात शब्द नाही आहे एकच शब्द आहे तो म्हणजे धन्यवाद अगदी मनापासून चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तीनशे रुपयाच्या आतमध्ये प्रत्येक प्रोडक्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे दोन दोन ऑप्शन्स देणार आहे शिवाय तुम्हाला लिंक देणार आहे त्या प्रोडक्टची म्हणजे सगळ्या प्रोडक्टची लिंक देणार आहे त्यातलं मी कुठलं चूज केलंय मला कुठलं बेस्ट प्रोडक्ट वाटतंय असं एक प्रोडक्ट मी तुम्हाला सांगणार आहे सपोज कन्सिलर असेल प्रायमर असेल फाउंडेशन असेल त्यातले काही ऑप्शन्स देऊन मी एक प्रोडक्ट चूज करणार आहे या पाऊचमध्ये आपले सगळे मेकअप प्रोडक्ट ठेवणार आहोत आणि हे आपलं छोटसं मेकअप किट तयार करणार आहोत अगदी म्हणजे अगदी महत्त्वाचे जे प्रोडक्ट्स आहेत ना तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतःचं मेकअप किट बनवू शकणार आहात आणि तेही स्वस्तात तर ते मेकअप प्रोडक्ट्स काय आहेत किंवा मी तीनशे रुपयाच्या आतमध्ये कुठले कुठले ऑप्शन्स तुम्हाला देते हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल आता जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा कारण दर बुधवारी आणि शुक्रवारी मेंटल हेल्थ वेलबिंग मेकअप ब्युटी आणि लाईफस्टाईल या संदर्भातले व्हिडिओ मी घेऊन येत असते ते, ते एक्झॅक्टली कुठल्या वेळेला अपलोड करते हे कसं करणार त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन प्रेस करावं लागेल म्हणजे तुम्हाला लगेच ये। नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन आल्यानंतर लगेचच माझा व्हिडिओ बघायचा चला तर मग सुरुवात करूया तर चक्क मी ही लिस्ट काढली आहे अर्थात मी प्रत्येक व्हिडिओ करताना माझी एक स्क्रिप्ट बनवत असते पण आज ही स्क्रिप्ट मला जरा ठेवावी लागेल कारण तुम्हाला जे प्रोडक्ट सांगायचे त्याबरोबरीनं त्याच्या किमतीसुद्धा सांगायच्या आहेत आता याआधी मी एक गोष्ट सांगेन की मी ज्या वेळेला त्या किमती बघितल्या Amazon वर तर त्यावेळेला ती प्राइस होती ते प्राइस बऱ्याचदा चेंज होत असते पण फार चेंज होत नाही म्हणजे अगदी पाच दहा रुपयांनी इकडे तिकडे होऊ शकते तर तुम्ही ते प्रोडक्ट्स वरून मागवू शकता सगळ्या प्रोडक्टचे लिंक मी देते आणि सगळे हे प्रोडक्ट्स तुम्हाला वर मिळणार आहेत तर सुरुवात करते सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया प्रायमरनी तर आता नेहमी आपण मॉश्चरायझर सनब्लॉक लावल्यानंतर मी, लाव मी तुम्हाला सांगते प्रायमर वापरायला हवं तर हो प्रायमर हे मस्ट आहे आणि म्हणूनच कुठले कुठले प्रायमर्स आपण घेऊ शकतो त्यातले मी तीन ऑप्शन्स काढलेले आहेत जे तीनशे रुपयाच्या आतले आहेत एक तर ब्ल्यू हेवन प्रायमर जे आहे ते एकशे पंच्याण्णव रुपयाला आहे त्यानंतर लॅकमे ॲप्स्यूटचं जे प्रायमर आहे ते दोनशे एक्कावन्न रुपयाला आहे त्यानंतर इन्साइट जे प्रायमर आहे जे थ्री इन वन आहे जे सुद्धा आहे आणि ऑइल फ्री सुद्धा आहे तर ते आहे दोनशे एकोणसाठ रुपयाला तर हे तीन ऑप्शन्स आहेत प्राइमरचे हे तिन्ही प्रायमर्स खूप चांगले आहेत मी वापरून बघितलेले आहेत यातलं सगळ्यात नंबर वन प्रोडक्ट जे मला आवडणारं असेल ते म्हणजे लॅकमेचं ॲपस्यूट प्रायमर ते खरंच खूप चांगलं आहे आणि म्हणूनच हे लॅकमेचं ॲपस्यूट प्राइमर आहे ते मी विकत घेतलेलं आहे आणि इतकं टायनी आहे जर का तुम्हाला आपल्याला ते सूट करत आहे नाही करत आहे आवडतं आहे नाही आवडतं आहे ह्याचं बघायचं असेल तर तुम्ही हे मागवू शकता अतिशय स्वस्त आहे आणि ॲमेझॉनवर तुम्हाला मिळणार आहे पुढे आता आपल्याला लागतं कलर करेक्टर किंवा मग कन्सिलर तर कलर करेक्टर अगदी सुरुवातीला तुम्ही नाही घेतलं तरी चालेल कारण ते कसं वापरायचं किती प्रमाणात वापरायचं असा खूपसा गोंधळ असतो त्यापेक्षा मग तुम्ही कन्सिलर घ्या आणि ते वापरू शकता आता मी जे एरवी वापरते ते वेटन वाईल्डचं वापरते ते खूप छान आहे आणि ते स्वस्तसुद्धा आहे वेटन वाईल्डचं कन्सिलर आहे तीनशे दोन रुपयाला म्हणजे दोन रुपयांनी खरचं जास्त आहे त्यामुळे आपण हा ऑप्शन बाद करूया आणि दुसरा ऑप्शन आहे स्विस ब्युटीचं सॅन सेबल नावाचं जे कन्सिलर आहे ते खूप छान आहे खरं तर हे खूप दिवसापासून मला घ्यायचंच होतं म्हणून तुमच्याबरोबरीनं मी सुद्धा आता हा पाऊच रेडी करते बेसिक मेकअपवाला तर मी म्हटलं हे घेऊया सो मी घेतलेला आहे आणि हे दोनशे सहा रुपयाला आहे फक्त कलर शेड झिरो थ्री अशी आहे आणि आता कन्सिलर झालेलं आहे म्हणजे दोनच ऑप्शन मी काढले होते कारण मी वापरलेले हे दोनच होते त्यामुळे दोनच ऑप्शन काढले होते आता पुढे फाउंडेशन फाउंडेशन कुठलं वापरायचं बघूया आता मी तुम्हाला जे फाउंडेशन सांगणार आहेत हे सगळे फाउंडेशन मी यूज केलेले आहेत आणि डेफिनेटली मी तुम्हाला जे कुठले प्रोडक्ट सांगते किंवा मी ज्या पण तुम्हाला ब्युटी टिप्स सांगत असते त्या मी आधी माझ्यावर करून असतात हे मेकअप प्रोडक्ट सुद्धा मी वापरून झालेले आहेत त्यामुळेच मी हे सजेस्ट करते केवळ ते तीनशे रुपयाच्या आतले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये तर हे छान प्रोडक्ट आहेत फाउंडेशनमध्ये मी तीन ऑप्शन्स काढलेले आहेत ते कुठले लॅकमे इनविजिबल फिनिश फाउंडेशन जे की आहे दोनशे सदतीस रुपयाला त्यानंतर फिटमीचं जे फाउंडेशन आहे मेबलिनचं ते ॲक्च्युली खूप छान आहे ते दोनशे एकवीस रुपयाला आहे आणि मी जी शेड वापरते ती वॉर्म न्यूड वाली जी आहे शेड ती वापरते एक्झॅक्टली कुठला नंबर मला लागतो हे मला माहीत नाही पण मी तुम्हाला सांगेन की जर का तुम्हाला ऑनलाईन या शेड्स कळल्या नाहीत वर असंख्य शेड्स आहेत त्याच्या कुठली शेड आपल्याला सूट करेल आणि उगाच ते आणून वाया जाणार असेल तर मी तुम्हाला जे सांगतेय ते प्रोडक्ट तुम्ही दुकानामध्ये जा आणि इथे इथे टेस्ट करून घ्या इथे साधारण टेस्ट करायचं असतं टेस्ट करा की आपल्याला ते सूट करत आहे प्रोडक्ट किंवा आपल्या स्किन टोनला जात आहे नाही जात आहे ते फाउंडेशन बघा आणि मग विकत घ्या तर तिसरा ऑप्शन हा आहे मार्स बेबी क्रीम जे परफेक्शन आणि करेक्शनसाठी आहे आणि जे फेअर म्हणजे त्यातला टोन जो आहे तो फेअर टोनसाठी मी घेतलेला आहे जो मला सूट करतो आणि मी तुम्हाला खरंच सांगते जे फिट मी किंवा लॅक्मेचं जे मी तुम्हाला फाउंडेशन सांगितलं ना तेवढं छान कवरेज देणारं हे बेबी क्रीम आहे आणि मी हे वापरून झालेलं आहे म्हणजे हे बेबी क्रीम वापरून मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे अर्थातच त्याचा व्हिडिओ बनवला जाईल तर मास बीबी क्रीम दोनशे एकोणपन्नास रुपयाला आहे आणि ते ॲमेझॉनवर मिळणार आहे त्याची लिंक ऑफकोर्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच तर या मार्स बीबी क्रीमनं मेकअप कसा करायचा आ, कसा बेस क्रिएट करायचा हे ऑफकोर्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे त्याबद्दल मी शेवटी माहिती देईन आता कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्टसाठी uh, पण मी तीन ऑप्शन काढलेले आहेत ते म्हणजे फिटमीचं जे कॉम्पॅक्ट पावडर uh, आहे ती दोनशे पंचवीस रुपयाला आहे आणि मला जो शेड लागतो तो ट्वेंटी एट वॉर्म न्यूड uh, शेड लागतो त्यानंतर लॅक्मेचं फेस इट नावाचं जे कॉम्पॅक्ट आहे ते पण खूप छान आहे त्यातलं मी पल जे आहे ते मी वापरते आणि त्याची किंमत आहे एकशे चौतीस रुपये त्यानंतर फेस कॅनडाचं जे कॉम्पॅक्ट आहे तेही खूप छान आहे आणि ते, ते एकशे एकोणचाळीस रुपयाचं आहे खरं तर मी तुम्हाला सांगते ती माझ्या शेडप्रमाणे सांगते पण शेड चेंज झाल्यानंतर सुद्धा किमती चेंज होतात पण या किमती फार इकडे तिकडे जाणार नाही फार फार तर एक दहा वीस रुपयांनी इकडे तिकडे जाऊ शकतील पण मी जे आत्ता सांगितलं हे माझ्या शेडप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे आता यातलं मी कुठलं चूज केलेलं आहे तर मेबलिन फिटमी हे खरंच खूप छान आहे पण मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे मला असं वाटतंय माझ्या जवळपास जाणारी शेड आहे मागच्या वेळेला मी जेव्हा वापरलं होतं तर ते मी विसरून गेले की कुठला नंबर मी वापरत होते आणि मी आता हा रँडम मागवला आहे साधारण मला जाईल असा बघूया जेव्हा मी ट्युटोरियल तुम्हाला दाखवेन तेव्हा खरोखर मला कळेल की हा मला सूट करतो की नाही आता मेकअपमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय राहतो शॅडोज आयब्रोज त्यानंतर कटिंग करेक्ट मी तुम्हाला आता बेसिक जो पाऊस दाखवते आहे ना म्हणजे तुम्हाला जे मेकअप किट बनवायचं आहे हे खूप बेसिक मेकअप किट आहे म्हणजे अगदी नवीन असतील त्यांच्यासाठी आहे तर तुम्ही कॉन्टरिंग जे करता लिक्विड क्वांटरिंग नाही केलं तरी चालेल तर आता हे सगळं एकाच याच्यात बसेल याचा मी प्रयत्न केलेला आहे पण शॅडोजची वेगळी किंमत किंवा मग ब्लशऑनची वेगळी किंमत किंवा मग तुमच्या कॉन्टरिंगची वेगळी किंमत असं तीनशे 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 खूप झालं असतं ना म्हणून मी एकच ऑप्शन शोधलेला आहे त्याची किंमत एकत्रितपणे तीनशे एक्केचाळीस रुपये आहे स्विस ब्युटीची पॅलेट uh, ज्याच्यामध्ये तुम्हाला आय शॅडोज आयब्रोजसाठी त्यानंतर कॉन्टरिंग आणि ऑन हे सगळं एकाच ह्याच्यात मिळणार आहे ह्या पॅलेटमध्ये इतके छान कलर्स आहेत तुम्हाला दाखवते त्यानंतर हायलायटरसुद्धा आहे यामध्ये हे जे कलर्स आहेत हे खूप बेसिक मेकअपसाठी सुंदर असे कलर्स आहेत आपल्याला साधारणपणे असेच लागतात आणि हे ब्लश ऑन उगाचंच काहीतरी हेवी ऑन नाही आहे पिगमेंटेड आहे त्यानंतर खूप नॅचरल आहे दिसताना तुम्हाला ऑरेंजचं दिसतं आहे पण मी आत्ता तेच ब्लश ऑन लावलेलं आहे सो तुम्हाला कळत असेल की किती नॅचरल आणि एकदम छान आपल्या साध्या मेकअपसाठी की पॅलेट अमेझिंग आहे तर एका पॅलेटमध्ये सगळ्या गोष्टी आता काय राहिलं लायनर तर लायनरसाठी मी चूज केलेला आहे मेबलिनचं बोल्ट लायनर याची किंमत आहे एकशे पंच्याऐंशी रुपये आणि हे सगळ्यात बेस्ट मला असं वाटतं तुम्हाला लावण्यासाठी खूप सोपं आणि छान मस्त ब्रश आहे त्याचा त्याच्यानंतर जेट ब्लॅक कलर आहे मी खूपदा वापरून झालेला आहे त्यामुळे मी ह्याला कुठलाही ऑप्शन देत नाही हे बेस्ट आहे तुम्ही हे विकत घेऊ शकता त्यानंतर मस्कारा मस्कारामध्ये मी मेबलिनचा जो हायपर कलवाला जो मस्कारा आहे तो मी आ, सजेस्ट करेन तुम्हाला आणि याची किंमत आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला अगदी काठो काठ आहे हा पण हा अमेझिंग आहे घेणार असेल तर हाच घ्या लाइनर मस्कारा आणि आणखीन मेबलिनचा तीन ह्याचेसुद्धा काही काही प्रोडक्ट एकत्रितपणे कमी किमतीत मिळतात जर का तुम्हाला तसं काही ॲमेझॉनवर मिळालं तर बघा पण ॲमेझॉनवर मला ह्याची दोनशे नव्याण्णव अशी किंमत दाखवली आहे आणि त्याची लिंक ऑफकोर्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आता काय उरतं काजल पेन्सिल सगळ्यात महत्वाचा भाग माझी आवडती जी काजल पेन्सिल आहे ती सुद्धा आपल्या बजेटमध्ये बसणारी आहे ती म्हणजे शुगर दोनशे चोवीस रुपयाची ही शुगर ची काजल पेन्सिल आहे ही सुद्धा आपल्याला वर मिळणार आहे का तर काही वेळेला त्यांच्याकडे ऑफर सुद्धा असतात तुम्हाला ऑफर मध्ये मिळाला तर तुम्हाला आणखी डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो तर हे सगळे प्रोडक्ट आपल्याला या मेकअप किट मध्ये भरायचे आहे तुमच्याकडे कुठलंही छोटस पाऊच असेल हे माझं शूटिंगचं पाऊच आहे मी मेकअप दादांकडे देत असते हे छोटस मेकअप किट तुमचं रेडी झालेलं आहे आता राहिल्या लिपस्टिक्स लिपस्टिक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता आणि एक मुलगी आहे महिला हो आहे आणि तिच्याकडे लिपस्टिक नाही असं होऊच शकत नाही त्यामुळे तुमची कुठलीही लिपस्टिक तुम्ही त्याच्यावर लावू शकता पण आता हे सगळे जे मेकअप प्रोडक्ट्स आहेत हे अप्लाय केल्यानंतर कसे दिसतात किंवा हे प्रोडक्ट वापरून बेसिक मेकअप कसा करायचा हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओचा पार्ट टू मी बनवणार आहे या सगळ्या मेकअप प्रोडक्ट्सपासून मी मेकअप करणार आहे आणि हे तुम्हाला पुढच्या शुक्रवारी बघायला मिळणार आहे तेव्हा बघत राहा आणि आता जे कोणी नवीन असतील ना चॅनलवर पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन च बटनही प्रेस करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये